आज मी तुम्हाला PSI, STI, ASO, सिव्हिल जज एक्झामिनेशन आणि महाराष्ट्र फॉरेस्ट एक्झामिनेशन या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या पदांची सॅलरी काय आहे याविषयी महत्त्वाची माहिती सांगणार आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पहा. तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा. व्हिडिओची सुरुवात करण्याआधी तुमच्यासाठी एक प्रश्न. ऑलिम्पिक्स 2020 चे आयोजन कोणत्या देशामध्ये झाले आहे? ऑप्शन्स पुढे दिले आहेत. तुम्हाला जर या प्रश्नाचं बरोबर उत्तर माहिती असेल तर कमेंट करा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्र सबऑर्डिनेट सर्व्हिसेस ग्रुप बी या एक्झामिनेशनमध्ये PSI, STI आणि ASO या तीन पदांचा समावेश होतो. ही तीनही पदे नॉन गॅझेटेड ग्रुप बी वर्गामध्ये येतात. PSI, STI आणि ASO ची पूर्व परीक्षा ही कंबाईन होते. पूर्व परीक्षा ही 100 मार्कांसाठी होते. यामध्ये 100 प्रश्न विचारले जातात. तर PSI, STI, ASO च्या मुख्य परीक्षेमधील पेपर 1 हा परत तिन्ही पदांसाठी कॉमन होतो आणि पेपर 2 हा तिन्ही पदांसाठी वेगवेगळा होतो. या तिन्ही पदांसाठी पूर्व परीक्षा जरी एकत्रितपणे होत असली तरी निकाल मात्र तिन्ही पदांचा वेगवेगळा लागतो. ही महाराष्ट्राच्या प्रशासनातील खूपच महत्वाची पदे आहेत. आता या तिन्ही पदांची सॅलरी काय आहे ते पाहू. मी तुम्हाला आता फक्त सॅलरी सांगणार आहे. स्क्रीन वरती तुम्ही सॅलरी आणि त्याचा ग्रेड पे काय आहे ते पाहू शकता. PSI म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर, मराठी मध्ये याला पोलीस उपनिरीक्षक म्हणतात. STI म्हणजे स्टेट टॅक्स ऑफिसर, मराठी मध्ये याला राज्यकर निरीक्षक म्हणतात. आणि ASO म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर, मराठी मध्ये याला मंत्रालयातील सहाय्यक असे म्हणतात. या तीनही पदांची सॅलरी ही सारखीच आहे. या तीनही पदांसाठी 9,300 ते 34,800 दरम्यान तुमची सॅलरी आहे. यामध्ये ग्रेड पे आणि इतर भत्ते सुद्धा लागू होतात. ते लागू झाल्यानंतर तुमची सॅलरी यापेक्षा जास्त असू शकते. त्यानंतरचं पद आहे सिव्हिल जज, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. हे ग्रुप ए वर्गामधील पद आहे. या पदाची सॅलरी 27,000 ते 44,000 या दरम्यान आहे. यामध्ये आणखीन महागाई भत्ता आणि इतर भत्ते सुद्धा लागू होतात. ते भत्ते लागू झाल्यानंतर हा पगार यापेक्षा जास्त असू शकतो. महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस एक्झामिनेशन अंतर्गत 2 पदांसाठी परीक्षा घेतली जाते. पहिलं पद आहे असिस्टंट फॉरेस्ट गार्ड, हे ग्रुप ए वर्गामधील पद आहे. तर दुसरं पद आहे रेंज ऑफिसर, हे ग्रुप बी वर्गामधील पद आहे. या दोन्ही पदांची सॅलरी ही सारखीच आहे. ती आहे 9,300 ते 34,800 दरम्यान. यामध्ये आणखीन ग्रेड पे आणि इतर भत्ते सुद्धा लागू होतात. MPSC आयोगाकडून ग्रुप सी साठी सुद्धा परीक्षा घेतली जाते. ग्रुप सी ची परीक्षा एकूण 3 पदांसाठी होते. पहिलं पद आहे क्लर्क टायपिस्ट, दुसरं पद आहे टॅक्स असिस्टंट आणि तिसरं पद आहे एक्साइज सब इन्स्पेक्टर. या तीनही पदांची पूर्व परीक्षा ही कॉमन होते आणि मुख्य परीक्षेमधील पेपर 1 हा परत कॉमन होतो. या तीनही पदांसाठी पूर्व परीक्षा जरी एकत्रितपणे म्हणजे कंबाईन होत असली तरी त्याचा निकाल मात्र वेगवेगळा लागतो. आता या तीनही पदांची सॅलरी काय आहे ते पाहू. या तीनही पदांची सुरुवातीची सॅलरी ही सारखीच आहे. ती आहे 5,500 ते 20,200 या दरम्यान. यामध्येच तुम्हाला ग्रेड पे आणि इतर भत्ते सुद्धा लागू करायचे आहेत. ते ऍड झाल्यानंतर ही सॅलरी या अमाऊंट पेक्षा तुमची जास्त असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओमुळे फायदा झाला असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. तुम्हाला जर MPSC किंवा UPSC संबंधित काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा, त्याची उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया लवकरच.